नमस्कार। बृहन मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे। मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल। मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे। चला तर पाठाला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर। आज आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा, आणि त्यामध्ये आपला विषय आहे बुद्धिमत्ता। आज आपण बुद्धिमत्तामध्ये काय पाहणार आहोत बाळांनो? घटक 2 वर्गीकरणमधला तिसरा उपघटक तो म्हणजे 2.3 ऑड मॅन आउट मध्ये संख्यामाला। संख्यामाला म्हणजे काय? प्रथम वर्गीकरण म्हणजे काय ते मागच्या वेळेला आपण पाहिलं की तुम्हाला काही चित्रांचा काही शब्दांचा गट दिलेला असतो आणि त्या गटातून एक घटक वेगळा असतो। जसं ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, पिल्लं बदकांची पिल्लं पाण्यात पोहत आहेत आणि एक पिल्लू त्यात वेगळं आहे, त्याला म्हणतात ऑड मॅन आउट। वेगळं क्लासिफिकेशन, क्लासिफाय करायचं, त्या वेगळ्याला शोधायचं। इथे हा पेन्सिलींचा संच आहे, पहा सर्व ग्रे कलरच्या पेन्सिली आहेत आणि एकच ऑरेंज कलरची आहे की जी वेगळी आहे, ती स्वतःला दाखवते की मी वेगळी आहे। तर असा आपल्या वर्गीकरणमधलाचा तिसरा भाग आहे संख्यामाला। म्हणजे ह्या प्रश्नामध्ये चार संख्यांचा असा विशिष्ट गट तुम्हाला दिलेला असेल आणि त्या गटातील 3 संख्यामध्ये विशिष्ट प्रकारचं साम्य किंवा संबंध असेल व एक संख्या त्या विशिष्ट संबंधात बसणार नाही, ती अचूकपणे शोधणे हे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। ते प्रश्नाला इंग्रजीमध्ये ऑड मॅन आउट असेही म्हणतात। तर मग ही गटात न बसणारी संख्या कशी ओळखायची, त्यासाठी काही नियम तुम्हाला माहीत असले पाहिजे। त्यातलं एक पहिलं म्हणजे संख्यांचा गट कोणता आहे तो वेगळा किंवा गट जो आहे तो तुम्हाला कोणत्या पद्धतीचा आहे तो शोधता आला पाहिजे। मग त्यासाठी काय माहीत पाहिजे? संख्यांचा गट शोधण्यासाठी आपल्या गणितातील काही घटक आपल्याला माहीत पाहिजेत। ते म्हणजे संख्यांचे प्रकार माहीत हवेत तुम्हाला, संख्यांवरील क्रिया, अंकांवर आपण ज्या गणितामध्ये क्रिया करतो वेगवेगळ्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे माहीत पाहिजे, विभाजकाच्या कसोट्या आहेत तुम्हाला, कोणत्या संख्येने भाग जातो, 2 भाग जातो की नाही, 3 भाग जातो की नाही, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। विभाजकाच्या कसोट्या तुम्ही गणितात शिकला असालच। अजून संख्यांचे प्रकार, संख्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये समसंख्या, विषमसंख्या, समसंख्या, विषमसंख्या माहीत आहे का बाळांनो तुम्हाला? समसंख्या म्हणजे ज्यांच्या एककस्थानी 2 असतो त्यांना समसंख्या म्हणतात। तुम्हाला मी इथे दाखवते, इथे स्पष्टीकरण आपण पाहूया। समसंख्या, समसंख्या म्हणजे काय? समजा जर तुम्हाला मी ते संख्या दिली, इथे ही आहे संख्या 12, तर एककस्थानी जो अंक आहे तो 2 आहे, म्हणजे एककस्थानी सम असला अंक, म्हणजे उदाहरणार्थ 0, 2, 4, 6, 0, 2, 4, 6, 8 ह्यापैकी अंक असला की ती समसंख्या असते। मग विषम कोणती? त्या उलट एककस्थानी 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, तर ती विषम संख्या। मग मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याबद्दल तुम्ही माहिती गणितामध्ये घेतलीच असेल, तरी आपल्याला इथे बुद्धिमत्तेमध्ये
संख्यामाला हा भाग असल्यामुळे पाहणं आवश्यक आहे. मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे ज्यांना कुठल्या संख्येने भाग लागत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तीन ही मूळही नाही, संयुक्त नाही. मग नंतर एकच्या नंतर आपल्या ज्या संख्येमालेमध्ये संख्या ज्या आपण लिहितो ना त्यामध्ये दोन आहे, दोनला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग लागत नाही, ही मूळ संख्या आहे. तीनलासुद्धा दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग लागत नाही, त्यामुळे मूळ संख्या. तीननंतर जे चार येतात, चारला मात्र दोनने पण भाग लागतो आणि चारने पण भाग लागतो, त्यामुळे चार ही झाली संयुक्त संख्या. पाच आहे, पाचला कोणी भाग लागत नाही, त्यामुळे पाच ही मूळ संख्या आहे. सहा जी आहे ती सहा म्हणजे आपले एक ते शंभर आपण संख्या लिहितो की नाही त्यामधलं आपण शोधूया काही संख्या. सहाला दोनने भाग जातो, तीनने भाग जातो, दोन स्वतः सहाने भाग जातो, एकने भाग सगळ्या संख्यांना जात असतो. म्हणजे ज्यांना इतर संख्याने भाग लागतो त्या संयुक्त संख्या, आणि ज्यांना इतर संख्येने भाग लागत नाही त्या मूळ संख्या. कळलं बळानं? मग वर्गसंख्या, वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येला तर दोन आहे, दोनाला मी दोनाने गुणलं, ते गुणण्यासाठी मी दोन किती वेळा लिहिले? दोनाला दोनने गुणण्यासाठी दोन मी दोन वेळा लिहिले. मग जेव्हा दोनाला दोनने गुणलं म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणलं जातं तेव्हा त्याला वर्ग असे म्हणतात. आता हा जो गणितातला भाग आहे तो आपण पाहणार आहोत. दोनाचा वर्ग मग किती येणार उत्तर? दोन गुणले दोन चार. समजा मी आता पाचाचा पाच गुणिले पाच दिलं म्हणजे पाच ही संख्या मी किती वेळा लिहिली? दोन वेळा. त्याला म्हणतात पाचाचा वर्ग. मग गुणाकार करायचा त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं, पाचा पाचा पंचवीस, याला वर्ग म्हणतात. मग त्यामध्ये समवर्गसंख्या, विषम वर्गसंख्या म्हणजे विषम संख्यांचे वर्ग, समसंख्यांचे वर्ग. मग घनसंख्या, घनसंख्या म्हणजे असं संख्या तीन वेळा लिहिणे. तीन संख्या काय करायच्या? समजा पाच मी तीन वेळा लिहिले तर ते संख्या किती वेळा लिहिले तो आकडावर डोक्यावर लिहायचा असतो. तीन वेळा लिहिले की त्याला म्हणतात घन. मग तीन वेळा लिहून गुणाकार करायचा, पाचा पाचा पंचवीस, पाचा पंचवीस असे, याला म्हणतात घन. त्यांना त्रिकोणी संख्या, तर हे घटक तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक हे माहीत पाहिजे. मग अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यावरही काही प्रश्न असतात. अंकांची अदलाबदल म्हणजे कसं? तर इथे तुम्हाला मी दाखवते पहा. एखादा अंक बारा आहे, है ना, समजा संख्या आहे. अंकांची अदलाबदल म्हणजे एकला दशक करायचा, दशकला एकक करायचं, मग काय होणार? संख्या आहे एकवीस, बरोबर ना. एखादी संख्या समजा तुम्हाला दिली आहे, संख्या दिली आहे अडतीस दिली आहे. आता अडतीस ही समसंख्या आहे बघा, एकक स्थाने आठ आहे ना. मग त्याच्या अंकांची अदलाबदल केल्यावर काय होणार? आठ इकडे आणि तीन इकडे, त्र्याऐंशी, विषम संख्या झाली. तर अशा प्रकारच्या संख्यांचे तुम्हाला वेगवेगळे प्रकार जे आहेत ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला गटात न बसणारी संख्या शोधता येईल. आता काही आपण सोपी उदाहरणं पाहूया. आता इथे बघा, पहिलं आयडेंटिफाय द ऑड नंबर. इथे संख्या दिल्या आहेत आठ, सत्तावीस, चौसष्ट, शंभर, एकशे पंचवीस आणि तीनशे त्रेचाळीस. त्याच्यातून ऑड नंबर कोणता आहे? इथे खुणा करून दाखवलेलीच आहे, परंतु का आहे तो ऑड नंबर? तर हे बाकीचे जे आहेत ना ते घन आहेत. पहा उदाहरणार्थ पहिला आठ दोनाचा घन आहे. पहा दोन गुणिले दोन, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं घन म्हणजे तीन वेळा संख्या लिहिली की घन होतो. मग गुणाकार करायचा तीन वेळा लिहून, बेदुने चार दुने आठ, पहा बरं आठ आहे की नाही. त्याचप्रमाणे हा तीनाचा घन आहे बघा. मग तुम्हाला आत्ताच मी नियमात सांगितलं की समानता असते, ते बाकीच्या सर्व संख्यांमध्ये अशी समानता आहे की ते काय आहेत? दोन तीन चार पाच सहा सात यांचे काय आहेत? घन आहेत. पहा तीनाचा घन म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन, पहा बरं तीन त्रिक नऊ, नऊ त्रिक सत्तावीस. हा आहे चाराचा घन म्हणजे चार तीन वेळा लिहायचा, ठीक आहे. मग चार चौक सोळा, सोळ चौक चौसष्ट. हा पण एकशे पंचवीस आहे तो पाचाचा घन आहे. पहा पाच गुणिले पाच गुणिले पाच, पाचा पाचा पंचवीस, पाचा पंचवीस असे. त्याचप्रमाणे हे म्हणजे साताचा, हा साताचा घन आहे, साधना तीनशे त्रेचाळीस. सहाचा घन पण आपल्याला करता येईल, सहा गुणिले सहा गुणिले सहा करून साई साई छत्तीस, आणि छत्तीसला सहाने गुणायचं. पाहूया किती येतं, छत्तीस गुणिले सहा किती येतं? साई साई छत्तीसशे सहा, आजच्याले तीन, आणि सहा त्रिक अठरा, एकोणीस वीस, एकवीस, दोनशे सोळा. म्हणजे हे ज्या दिलेल्या संख्या आहेत इतर पाच त्या आहेत घन, पण शंभर मात्र घन नाही आहे. पा शंभर बघा, दहा गुणिले दहा, दहाचा वर्ग आहे तो, हा घन नाही आहे. म्हणून या ठिकाणी ऑड मॅन आउट काय आली? संख्या शंभर. म्हणजे अशा प्रकारे संख्यामधला
जो सारखेपणा काय आहे तो तुम्हाला शोधायचा आहे आणि त्यातून वेगळी संख्या तुम्हाला शोधायची आहे. पाहूया अजून एक उदाहरण. इथे पहा, फाइंड ऑड मॅन आउट. संख्या बघा काय दिल्या आहेत, 331, 482, 551, 263, 383. इथे 362 आहे, 362. इथे मी नीट निरीक्षण केलं, इथे त्यांनी त्या संख्या ते खाली दिल्या आहेत, तर काय आहे पहा बरं, 263. काय आहे 263मध्ये? मी नीट पाहिलं तर माझ्या लक्षात येतं आहे की एकक हा एकक आहे ना, हा दशक आहे, शतक आहे. एकक आणि शतकचा गुणाकार करा, मधली संख्या येते बघा, ह्या दोघांचा गुणाकार काय येतो बघा, 2 × 3 = 6 मधली संख्या आहे बघा, आहे ना 263. आता इतर बघूया आपण. पहिलं बघा, 3 × 1 = 3 मधली संख्या, 4 × 2 = 8 आहे, 5 × 1 = 5 आहे, 2 × 3 = 6 आहे, मग इथे 3 × 2 = 6 आहे. मग इथे बघा, 3 × 3 मधली संख्या येत नाही आहे, बरोबर ना, 3 × 3 = 9 म्हणजे इथे मध्ये काय पाहिजे होतं, मध्ये या ठिकाणी 9 पाहिजे होते, म्हणजे या ठिकाणी ऑड मॅन आउट कोण आहे, वेगळा कोण आहे, 383. कळलं तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारे शोधायचं. इथे तुम्हाला इथे पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायामध्ये उत्तर काय येणार आहे, त्यांनी ह्या संख्या दिल्या त्या विचारलं आहे, ऑड मॅन कोण आहे, 263 आहे, 383, 331 की 551, तर कोण आहे ते वेगळा आहे, 383. इथे तुम्हाला मी समविषम संख्यावर आधारित ऑड मॅन आउट शोधण्यासाठी प्रश्न दिले आहेत. पहिलं बघा, फाइंड द ऑड मॅन आउट. अंक काय दिले आहेत बघा, 3, 5, 11, 14, 16 आणि 21. ह्यामध्ये कोण आहे, तर तुम्हाला मी समविषमबद्दल आत्ताच सांगितलं. विषम म्हणजे ज्यांचे एकक सने 1, 3, 5, विषम म्हणजे काय, 1, 3, 5, 7, 9 असतात त्या विषम संख्या, त्यांना काय म्हणतात, विषम संख्या. तुम्ही गणितात शिकालच. आणि समसंख्या म्हणजे 2, 0, समसंख्या म्हणजे काय, 0, 2, 4, 6, 8 ज्यांचे एककस्थाने असतात त्या समसंख्या. मग पहा बरं, इथे वेगळा कोण दिसतो आहे, लक्षात आलं का तुमच्या, इथे वेगळा कोण आहे, इथे वेगळा आहे 14, कारण ती समसंख्या आहे. तसेच इथे मी अजून काही 3 सोपी उदाहरणं दिली आहेत तुम्हाला, 3-3 संख्या दिल्या आहे. विच नंबर इज ऑड वन आउट अँड वाय विचारलं आहे. कुठला, त्या समविषमच्या आधारावर तुम्ही इथे काढू शकता. पहिलं 14, 12, 21 बघा, 21 विषम आहे, 3 विषमचेच उदाहरणं दिली आहेत मी. दुसरं 30, 71, 100 म्हणजे 71 विषम आहे. तिसरं 5, 20, 26 5 विषम आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित पाहून संख्यांचं नीट निरीक्षण करून शोधायचं आहे. आता आपण परीक्षेला येणारे वेगवेगळे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न, ते मी संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला यातून काय वरती प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचा जो मेन हेडिंग सारखंच आहे बघा, खालील प्रत्येक प्रश्नातील गटात न बसणारे पद कोणते. 52, 91, 56 आणि 65 संख्या बघा, 8 बरं, कोणाशी तुम्हाला जुळताना दिसत आहेत काय बघा. तुम्हाला मी या प्रश्नाचं उत्तर सांगते. पहिला प्रश्न आहे म्हणून 13 पाढातील संख्या आहेत बघा, 13 × 52, 13 × 1 = 13 बरोबर ना, 13 × 2 = 26, 13 × 3 = 49, 13 × 52 = 53, 53 × 65 = 63, 63 × 78 = 73, 63 × 91 आहेत ना, मग 56 नाही आहेत 13 पाड्यात. त्यामुळे आपला ऑड मॅन आउट कोण आहे, पर्याय कुठला सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा, 7, 9, 11, 13 नीट बघा बरं. समसंख्या, विषम संख्या, तुम्हाला मी हिंट देते संख्या कशा आहेत पहा, समसंख्या, विषम संख्या की मूळ संख्या, संयुक्त संख्या, काय तुम्हाला वाटत असेल पहा बरं. दिलं तुम्हाला मी याचं उत्तर, मूळ संख्या. इथे सगळ्याच ह्या विषम संख्या आहेत बघा, सगळ्यांचे एकक स्थाने 1, 3, 5, 7, 9 आहेत. मग काय वेगळं आहे, तर ह्या संख्यांना दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग लागत नाही पा, पण 9 मात्र 3 भाग जातो, 3 × 3 = 9, 9 × 1 = 9 आणि 1 सर्व संख्येनं जात असतो भाग. मग इतर कुठल्या संख्येने भाग लागत असेल तर त्या
संयुक्त त्यांना म्हणतात संयुक्त संख्या। त्यामुळे 9 ही संयुक्त संख्या आहे। त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक कोणता असेल बरं? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पाहूया पुढचा प्रश्न। 31, 51, 21 आणि 91 अशा संख्या दिलेल्या आहेत। पहा बरं, आता मी तुम्हाला वेळ देत आहे, मी आता उत्तर दिलेलं नाही आहे, पहिल्या दोन प्रश्नांचं दिलं होतं, तुम्ही विचार करायचा आहे, तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। वेळ संपलेली आहे, उत्तराचा पर्याय क्रमांक 1 आहे। कळलं का तुम्हाला बाळांनो कसं ते? आता मी तुम्हाला दिलेल्या उदाहरणात 1, 9 ही संयुक्त संख्या होते, आता इथे उलट आहे। इथे उरलेल्या 3 संयुक्त आहेत आणि 31 ही मूळ संख्या। 31ला कुठल्याही संख्येने भाग लागत नाही। 51 बघा, 17 त्रिक 51, 7 त्रिक 21, 13 7 91 म्हणजे वेगळ्या संख्याने यांना भाग लागतो आहे। 7ने भाग लागतो, 91ला बघा, 13 7 91 ना, 13ने जातो, 7ने जातो, इथे 7 त्रिक 21, 7ने जातो, 3ने जातो, स्वतः संख्येने तर नेहमी भाग जातच असतो आणि 1ने तर जातच असतो भाग। तर इथे 17 गुणिले 3 बघा, 3 7 21, 1 8 2 3 1 3 2 5 म्हणजे 2 2 संख्यांनी यांना भाग लागत आहे, मात्र 31ला कोणी लागत नाही। त्यामुळे आपलं उत्तर आहे मूळ संख्या असल्यामुळे पर्याय क्रमांक 1। चौथा प्रश्न पहा, आता संख्या बघा मी कशा दिलेल्या आहेत त्या, तुम्हाला मी विचार करायला वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। इथे पाहिलं का तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला प्रश्न देत आहे। या ठिकाणी पहा, जसं मगाशी तुम्हाला मी उदाहरण दिलं तर गुणाकारमधली संख्या येत होती पहिलं उदाहरण, तसं इथे एकक आणि शतक यांची बेरीज तुम्ही केली की मधलं पद येते, चेक करा। 2 आणि 4 6, 3 आणि 5 8, 4 आणि 3 7, पण इथे चौथ्यामध्ये मात्र 1 आणि 6 7 यायला पाहिजे ना, 7 नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे। गणिताचे सगळे वेगवेगळे नियम, आणि हे तुम्ही म्हणाल हा कोणता नियम आहे, हा असा नियम असा नाही, तर एक गणितामध्ये सामान्य साम्य बनवण्यासाठी, साम्य 3 संख्यामध्ये तयार करण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या इथे लाव गणितामध्ये लावलेले असतात, ते शोधणं हे तुमचं कसब आहे। बघा ह्या 3 संख्यामध्ये काय आहे, पहिल्या व शेवटच्या अंकांची बेरीज, मधला अंक येतो आहे बरोबर ना, तर चौथ्यामध्ये नाही, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, 16, 26, 36, 64 हां काय आहे, 16, 36, 64 हा वर्ग आहेत। 16 बघा, वर्ग तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी, वर्ग म्हणजे काय, त्या संख्येला त्याच संख्येने गुणलं की वर्ग येतो। हा 4 गुणले 4 बघा, 4चा वर्ग 16 आहे, 4 चौक 16, त्यानंतर 36 आहे, 6 6 36, 6 गुणिले 6, 64 आहे, 8 गुणिले 8, 8 8 64 बरोबर। मग 26 कुठल्या संख्येने गुणून येत नाही, 5 जो आहे 5चा वर्ग आहे, 5 5 25, 26च्या आधीची एक संख्या की जो कोणाचा वर्ग नाही आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय कोणता असणार आहे। पहा या ठिकाणी मी तुम्हाला वर्ग दिलेले आहेत लिहून, उत्तराचा पर्याय सांगण्याची तुमची आता वेळ सुरू होत आहे। वेळ संपलेली आहे, उत्तर पर्याय क्रमांक 2। पाहूया पुढचा प्रश्न। संख्या दिल्या 57, 54, 48 आणि 65। तर पहा बरं, तुम्हाला मी वेळ देत आहे आता, वेळ सुरू होत आहे आत्ता।
वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 4 आहे, कारण इथे ह्या सर्व संख्या ज्या आहेत ना, 4 सोडून अंकांची बेरीज 12 आहे. बघा करून 7 5 12 पहिली संख्या, दुसरी संख्या पण बघा 8 4 12 4 8 12 इथे येतं 6 5 11 है ना. त्यामुळे वेगळी संख्या आहे संख्या 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4. सातवा प्रश्न बघूया. आता अपूर्णांक दिलेले आहेत, यातला वेगळा अपूर्णांक तुम्हाला ओळखायचा आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे, वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. अपूर्णांकामध्ये तुम्हाला सममूल्य अपूर्णांक काढणे हे आपण 5वीमध्ये शिकत आहोत. 5वीला आहे आपल्याला सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, सारख्या किमतीचे अपूर्णांक. या ठिकाणी हा जो अपूर्णांक आहे पहिला, तो वेगळा आहे आणि बाकीचे सममूल्य अपूर्णांक आहेत, कारण त्यांना भाग लागला असता, भाग दिला असता सगळ्यांचा भाग सारखा येतो. पाहूया आपण इथे करून. 21 भागिले 28 ह्याला समान संख्येने भाग द्यायचा असतो. कुठल्या संख्येने भाग जाईल बरं, बघा बरं, समान संख्येने. दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत, 7 च्या पाड्यामध्ये आहेत. 7 ने भाग दिला, 7 चा पाडा म्हणायचं 21 येईपर्यंत 7 3 21 7 4 28 म्हणजे याचं उत्तर 304 आलं. ठीक आहे, मी दुसरं आता याचं करून बघते. 27 भागिले 36 सममूल्य अपूर्णांक काढण्याची ही पद्धत आहे भागाकार करून. आता इथे दोन्ही संख्या कुठल्या पाड्यात आहेत बघा, 9 च्या पाड्यात आहेत. मग दोघांना मी 9 ने भागते, 9 3 27 9 4 36 हा तिसऱ्या संख्येसाठी बघूया आपण करून. 18 भागिले 24 करूया. 18 आणि 24 दोन्ही संख्या, दोन्ही संख्यांना भाग लागला पाहिजे. 6 ने मोठ्यात मोठी संख्या, 6 ने भाग लागतो. 7 3 18 6 4 24 म्हणजे तिघांनाही मी त्यांच्या ज्या ज्या पाड्यामध्ये आहे ते भाग दिलं असता काय आलं बघा, तिघांचा सममूल्य अपूर्णांक सारखाच आला आहे. पहा 304 304 है ना. परंतु पहिला जो अपूर्णांक आहे 12/20 आता 12/20 कितीने भाग जातो, दोन्ही संख्यांना भाग लागला पाहिजे. मोठ्यात मोठी संख्या 4 आहे, 2 नाही जातो पण मोठ्यात मोठी शोधायचे. तर किती येतं, 4 3 12 पण 4 5 20 येतो, 305 येतो आहे, की जो इतर ह्या 3 अपूर्णांकाप्रमाण नाही आहे. बघा 304 304 304 हा आहे 305 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे त्या गटापेक्षा. हे समजलं का तुम्हाला? पाहूया पुढचा प्रश्न. 803 805 806 804 हेही तुम्हाला मी आता अपूर्णांक दिलेले आहेत. पहा सोपा प्रश्न आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. का बरं, बाकीचे अपूर्णांक जे आहेत ना त्यांना भाग लागत नाही. बघा आता आपण मग असे पाहिलं की नाही त्याप्रमाणे बघा, आता जसं मी भाग लावलं 8 आणि 3 कुठल्या एका पाड्यात आहेत का पहा बरं, नाही आहेत ना, त्यामुळे हा अपूर्णांक असाच राहील. 8/5 कुणी 8 आणि 5 एका पाड्यात नाही आहेत, हाही अपूर्णांक अपूर्णांकच राहील, व्यवहारी अपूर्णांक. 8/6 जो आहे तोसुद्धा भाग लागतो परंतु पूर्ण भाग नाही लागत. बघा 8/6 दोन्ही 2 च्या पाड्यामध्ये आहेत. समजा मी 2 ने जरी भाग दिला तरी काय येणार आहे, 2 चौक 8 2 3 6 4/3 म्हणजे हाही व्यवहारी अपूर्णांक आहे. परंतु 8/4 जो आहे ना त्याला जर मी भाग दिला, 8/4 4 ने जर भाग दिला तर 4 2 8 आणि 4 1 4 बरोबर ना, 4 चा पाडा मी 8 येईपर्यंत म्हणलं, 4 2 8 आणि 4 1 4 तर उत्तर येते 2 म्हणजे हा पूर्णांक झाला किंवा ही पूर्ण संख्या झाली. बघा 8/4 पण बाकीचे पहिले 3 मात्र पूर्ण संख्या होत नाही आहेत, ते अपूर्णांकांचा गट आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समजलं का तुम्हाला बाळांनो? पाहूया पुढचा प्रश्न, 9वा प्रश्न. संख्या पहा 83 73 46 आणि 38 बघा, तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बघा तुमची वेळ संपलेली आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
बघा काय दिलेलं आहे इथे, दिलेल्या ज्या संख्या आहेत पर्याय क्रमांक दोन सोडून त्यातील अंकांचा गुणाकार 24 आहे. पहा करून पहिली संख्या 8 त्रिक 24, तिसरी संख्या 6 चौक 24, चौथी संख्या 3 8 24. हे तुम्हाला विचार करून शोधायचं आहे काय या ठिकाणी आयडिया लागते की ज्यामुळे वेगळी संख्या आपल्याला शोधता येईल. आणि ती दुसरी संख्या जी आहे त्यामध्ये 7 त्रिक 21 आहे की जो इतरप्रमाणे गुणाकार येत नाही आहे, त्यामुळे आपला पर्याय आहे किंवा वेगळी संख्या जी आहे पर्याय क्रमांक 2 मधली. पुढचा प्रश्न पाहणार आपण, संख्या दिल्या आहेत बघा 40 50 32 आणि 18. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. आता हा थोडा वेगळा प्रश्न आहे. इथे काय प्रश्न आहे बघा, आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे आणि हा 2n² म्हणजे एन म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला गणितं असतील की दिलेल्या संख्येचा वर्ग करायचा दुप्पट. म्हणजे बघा आता मी संख्या नंबर 2 जी आहे तिच्या बाबतीत तुम्हाला मी सोडवून दाखवते. या ठिकाणी 50 कसे आले तर मग अशा आपण बघितलं 5 वर्ग, प्रत्येक संख्येचा वर्ग करायचा. तर 5 वर्ग म्हणजे 5 × 5 ना, म्हणजे 5 × 5 = 25 आणि त्या संख्येची दुप्पट 25 × 50 आलेत 50. तसे तर ही संख्या बघूया आपण, तर कोणाचा वर्ग करता येईल आपल्याला इथे 32 म्हटल्यानंतर 4 चौक 16 आता आणि त्याची दुप्पट बघा 4 वर्ग 4 × 4 म्हणजे इथे मी 5 वर्ग करून दुप्पट केलं ना, इथे मी 4 वर्ग केला. 4 चौक 16 आणि त्याची दुप्पट किती येणार, 16 × 2 = 32. तसं आता मी ह्याला करून बघते 18 कसं येईल, कोणाचा 9 × 2 = 18 म्हणजे 3 वर्ग बघा 3 × 3 3 वर्ग 9 नाही का, 3 × 9 आणि त्याची दुप्पट किती येते पहा 18 येते, येते ना 18. मग इथे पहिल्या संख्येत तसं येतं का बघूया, कुठल्या संख्येचा वर्ग येईल 40 जवळपास कुठला आहे बघा, 2 वर्ग 4 3 आपण बघितला 4 16 3 5 25 6 37 आहे 36. मग 36 × 2 नाही होत ना, किंवा 25 बघूया आपण, 5 25 × 2 नाही होत. किंवा 4 बघा 4 पण केला, नंतर 3 केला पण हो 3 केला, मग कुठल्या जवळ येतो, नाही येत कोणाच्याही जवळ. 2n एन म्हणजे काय, एन म्हणजे तुम्ही घ्याल ती संख्या. इथे मी 5 घेतले 4 घेतले त्याला त्या संख्येला तिचा वर्ग करून गुणिले 2 असा या संख्यांचा गट आहे ज्यामध्ये पहिली संख्या बसत नाही. तशाच प्रकारचं एन संख्या एन म्हणजे दिलेला तुम्ही घ्याल त्या संख्येला एन मानायचं असतं. अशा प्रकारचं अजून एक उदाहरण पाहूया. नाही हे त्या प्रकारचं नाही आहे, हे वेगळं आहे. बघा तुम्ही उत्तर शोधा, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. पहा बाळांनो इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याचं कारण असं आहे की इथे 2 मूळ संख्यांच्या जोड्या आहेत 11 आणि 13. बघा एकमेकांना भाग लागत नाही, मूळ संख्या 23 आणि 29 कुठल्याही पाड्यात नाही आहेत. त्यानंतर 17 आणि 19 कुठल्या पाड्यात नाही आहेत. पण इथे बघा 23 मूळ संख्या पण 27 भाग लागतो ना, 9 × 27 म्हणजे ही मूळ संख्या नाही संयुक्त संख्या आहे. म्हणजे हा गट जो आहे ते दोन्ही मूळ संख्या नाही आहेत, बाकी प्रत्येक ठिकाणी 2 मूळ संख्यांच्या जोड्या आहेत 11 13 23 29 17 19. आणि म्हणून हा पर्याय क्रमांक 4 मधील संख्या वेगळी आहे. इथे बघा तुम्हाला मी प्रश्न दिलेला आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ तुमची संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 3 का, तर ह्या ठिकाणी एनच्या प्रकारामध्ये या बघा ह्या संख्या मोडत आहेत. पहिली संख्या एन मानली तर दुसरी एनचा वर्ग आहे आणि तिसरी एनचा घन आहे. कसं बघा दिलं आहे मी एन एन वर्ग एन घन असा हा गट आहे. तर पहिली संख्या बघा 3 ठीक आहे, मग 3 नंतर 9 आहे, 3 9 27 9 ही त्या एनचा वर्ग आहे बघा, 3 वर्ग आहे की नाही.
आणि 27 ही त्याचा घन आहे. घन म्हणजे कसा काढायचा? घन तुम्हाला सांगितलं मी, संख्या 3 वेळा लिहून गुणाकार केला की घन येतो 3 * 9, 9 * 27 आणि तो 27 या ठिकाणी इथे आहे. म्हणजे एन एन वर्ग एन घन. मग आपण दुसरं पण चेक करूया, 2 * 4 = 8 आहे ना दुसरी संख्या, त्याच्या बाबतीत आपण चेक करूया. पहिली संख्या 2 आहे एन म्हणजे, ठीक आहे. दुसरी संख्या त्याच्यात ती 2चा वर्ग आहे का पहा बरं, 2चा वर्ग भेदूने 4. तिसरी संख्या 2चा घन आहे का पहा बरं, तर 2चा घन म्हणजे काय, 2 3 वेळा लिहून गुणाकार करायचा, बरोबर ना. बघा भेदूने 4 * 2 = 8 मग 248. तिसरी 111 बघूया आपण. 111 पहिली संख्या 1, मग 1चा वर्ग आणि मग 1चा घन, पहा बरं आहे की नाही. 1 आहे पहिली संख्या 1, दुसरी 1चा वर्ग म्हणजे 1 * 1 एकच, मग 1चा घन म्हणजे 1 * 1 * 1 पण एकच, म्हणजे हे बरोबर आहे. पण ही जी मधली संख्या जी आहे किंवा तिसरी जी आहे त्याच्यामध्ये नाही जुळत. बघा पहिलं 1 मग 1चा वर्ग आणि 1चाच घन पाहिजे ना, तर नाही आहे. आणि त्यामुळे आपला पर्याय आला पर्याय क्रमांक 3. म्हणजे आपण ज्या नियमात इतर 3 संख्या बसत आहेत, म्हणजे जे साम्य इतर 3 संख्यामध्ये आहे, जो नियम तुम्ही इथे लागू केला आहे, त्यामध्ये आपल्याला जी उरलेली संख्या जी असते 4थी ती बसत नाही. हां, प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी काय आहे पहा, जसं मगाशासारखंच एन एन वर्ग एन घन होतं ना, आता एन घन एन उलट आहेत बघा. म्हणजे जो एन म्हणजे शेवटची जी संख्या आहे ना, आधी जी संख्या तिचा घन आहे. उदाहरणार्थ इथे बघा, हे 5 आहेत, इथे मी दाखवलं आहे 5 च्या बाबतीत, 125 आणि 5, 5 हा एन आहे, याला एन मानायचं आणि हा एनचा घन आहे त्याच्या आधी. बघा 5चा घन मगाशी तुम्हाला दाखवला मी, 5 * 5 * 5 नाही का, मग किती येणार, 5 * 5 = 25 असे 125 झाला 5चा घन. तसं आता आपण पाहूया दुसऱ्या संख्येमध्ये, आधी आपण तिसऱ्यामध्ये पाहूया काय आहे. 729 ही संख्या ना, नंतर एन दिलं आहे आणि आधी त्याचा घन आहे. आपण पाहूया 9चा घन, 9 * 9 * 9 9 * 9 = 81 आलं. पहिला दोघांचा गुणाकार 81 आला, त्याला आपण अजून एक 9 गुणूया, किती येणार, 9 * 1 = 9 आणि 9 * 8 = 72 म्हणजे 729 आलं. त्याचप्रमाणे इथे चेक करूया आपण 7चा घन. 7चा घन काय, 7 * 7 * 7 बरोबर 7 * 7 = 49. घन म्हणजे 3 गुणायचं, म्हणजे अजून 1 7 गुणूया इथे आपण, मग किती येणार, 7 * 9 = 63 * 6 आणि 7 * 4 = 28 आणि 6 * 29 = 30 * 31 * 32 * 33 * 34 बगा 343 आलं की नाही. म्हणजे एककस्थाने जी अंक आहे त्याचा घन उरलेले 3 अंक आहेत. मग आता इथे चेक करूया आपण याच्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय अंक वेगळा आहे. 2 * 1 = 6 मग हा एककस्थांचा अंक आहे ना, मग त्याचा आपण करून पाहूया बरं. घन आहे का, घन पाहिजे, आधीचे 3 अंक मिळून घन पाहिजे नाही का. मग 6 * 6 * 6 मी करून बघते. पहिलं 6 * 6 = 36 केलं मी, आता त्याला अजून 1 6 गुणूया घन काढायला, किती येतं आहे पाहूया. 6 * 6 = 36 * 6 = 3 7 * 1 = 18 आणि 7 * 3 = 18 = 19 = 20 = 21 किती येतो घन बघा. 6चा घन 216 येत आहे आणि त्याने 1 * 0 टाकला आहे की जो आपल्याला नको आहे. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. का बरं, बघा तुम्हाला मी मगाशी सांगितलं की कसोटे असतात, 2 भाग जातो की नाही, 3 भाग जातो की नाही. ह्या तुम्हाला 5वीमध्ये 4 कसोट्या आहेत, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी,
पाचची कसोटी आणि दहाची कसोटी हे तुम्ही अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला येईलच. एखाद्या संख्येला दोनने भाग जातो की नाही, तीनने भाग जातो की नाही, पाचने जातो की नाही आणि दहाने जातो की नाही हे ओळखणं, म्हणजे एखाद्या संख्येला पटकन भाग जातो की नाही कसं शोधायचं, त्यासाठी ह्या चार प्रकारच्या कसोट्या तुम्हाला पाचवीच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. स्कॉलरशिपमध्ये त्याहीपेक्षा जास्त असेल गणितात तुम्ही शिकाल. मग दोनने कसं भाग जातो की नाही कसं शोधायचं, जेव्हा तुम्हाला मग असे सांगितलं मी समसंख्या जेव्हा असतात 0, 2, 4, 6, 8 हे जेव्हा अंक एककस्थानी, हे अंक कुठे पाहिजे एककस्थानी, दिलेल्या संख्येच्या एककस्थानी जेव्हा असतात तेव्हा त्या संख्येला दोनने भाग जातो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा एककस्थानी 6 आहे तर ह्या संख्येला दोनने भाग जातो किंवा ह्या पण संख्येला दोनने भाग जाईल. तर त्याप्रमाणे पाचची कसोटी काय एककस्थाने 0 किंवा 5 पाहिजे, दहाची कसोटी एककस्थाने 0 पाहिजे म्हणजे 10ने भाग जातो. आता इथे कुठल्याही संख्येला 5ने आणि 10ने भाग जाणार नाही. पण तीनची कसोटी जरा वेगळी आहे. तीनची कसोटी काय आहे की दिलेली जी संख्या ना त्याच्यातील अंकांची बेरीज करायची. तीनची कसोटी काय आहे संख्येतील, हे तुम्ही गणितात शिकणारच आहात पण आता इथे आपलं गणित आलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे. काय करायची बेरीज, आपण कुठली तरी एक संख्या घेऊया, इथलीच एखादी संख्या घेऊया, तिसरी संख्या घेऊया, समजा आपण 4, 3, 5. आता इथे मला भाग लागतो की नाही मला पटकन नाही कळत आहे, मग मी तीनची कसोटी वापरणार, भाग लावा, भागाकार करून भाग लावत बसणार. तुम्ही असाला तुम्हाला माहिती आहे आम्ही असा भाग लावू पण वेळ जातो ना, कसोटी माहीत असल्या की आपल्याला पटकन कळतं. तर इथे अंकांची बेरीज करायची म्हणजे काय, 4, 3 आणि 5 हे अंक आहेत ना त्यांची बेरीज करायची. किती येते बेरीज बघा, 4 ने 3, 7 आणि 5 किती होणार 12. आता ही बेरीज जी आलेली आहे तिला 3ने भाग जातो का, पहा बरं 12ला जातो ना 3ने भाग, 3च्या पड्यामध्ये आहे 4, 3, 4, 12. मग जेव्हा अंकांच्या बेरजेला भाग जातो तेव्हा त्या संख्येलासुद्धा 3ने भाग जातो. ही आहे तीनची कसोटी, म्हणजे 3ने भाग जातो की नाही. मग त्या कसोटीमध्ये ही संख्या उतरली, मग ही संख्या उतरते का बघूया आपण. दुसरी संख्या अंकांची बेरीज करणार मी, 4 ने 2, 6 आणि 6, 12 अंकांची बेरीज 12 आहे ज्याला 3ने भाग जातो, 3 चौक 12 म्हणजे ह्या संख्येलाही जातो. इथे अंकांची बेरीज करून बघूया, 3 आणि 5, 8 आणि 1, 9, 9 आली 9ला 3ने भाग जातो म्हणजे ह्या संख्येलाही जाणार, हिलाही भाग जातो आपण शोधला. आता मग 4 ने 3, 7 ने 5, 12 हां म्हणजे ह्या तिन्ही संख्याला 3ने भाग जातो. आता इथे करून बघूया, 8 ने 3, 11 आणि 2 किती, 8 आणि 2, 10, 13 येते ना, मग 13ला जातो का 3ने भाग, नाही जात, म्हणजे ह्या संख्येला 3ने भाग जात नाही आणि म्हणून ही संख्या वेगळी आहे. बाकी ज्या संख्या ह्या 3ने भाग जाणाऱ्या संख्यांच्या गटामध्ये बसतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण, 45, 24, 63 आणि 48 तुम्हाला संख्या दिल्या आहेत, तुम्हाला मी वेळ देत आहे विचार करण्यासाठी, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पहा बरं काय सांगितलं आहे, एनच्या गटामधलं गणित आहे. एनच्या जसं मगाशी आपण दोन गणितं पाहिलेली ना त्या प्रकारचं हे गणित आहे. काय आहे, एनचा वर्ग वजा 1, दिलेल्या संख्येचा वर्ग करून वजा 1 करायचं. उदाहरणार्थ आपण दुसरंच बघूया कारण पहिलं गटात बसत नाही आहे ना. 24 कशी आली संख्या, 5चा वर्ग, 5 ही आपली एक संख्या आहे. एन म्हणजे तुम्ही घेतलेली संख्या, कुठलीही संख्या घ्या, मग 5चा वर्ग 25 वजा 1 बरोबर ना, 25 मध्ये 1 गेलं 24 येतं म्हणजे आपली संख्या दिलेली आहे 24. दुसरं बघा, 63च्या जवळ कोणाचा वर्ग आहे, 64. बळानो यासाठी तुम्हाला वर्ग पाठ करणे आवश्यक आहे, कळलं का. 8चा वर्ग 8 8 किती, 64 64 वजा 1 63 येतं ना हे. त्याचप्रमाणे 48 पाहूया आपण, 48 कशी येणार बघा संख्या, 48 इथे 48 लिहिते, 48 बरोबर 7चा वर्ग वजा 1, पहा 7चा वर्ग किती आहे, 7 गुणिले 7 ना, 7 7 49 वजा 1 48. मग पहिली संख्या कुठेच बसत नाही आहे, कोणत्याच वर्गात बसत नाही आहे बघा, कळलं ना, कारण 7चा वर्गच 48 यातून 1 गेला की 49 मधून 1 गेला की 48 येतं. 7च्या आधी 6 6 36 येणार 6चा वर्ग,
तर 45 संचामध्ये आहे, त्यामुळे आपलं जो वेगळी संख्या आहे तो आहे पर्याय क्रमांक 1। पाहूया पुढचा प्रश्न। 30, 12, 20 आणि 52 यातली वेगळी संख्या विचार करायचा आहे, तुम्ही शोधायचे आहे विचार करून। तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। वेळ संपलेली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। का बरं? पहा काय दिलं आहे इथे। पुन्हा एनच्या गटातलं तुम्हाला मी उदाहरण दिलं आहे। एन वर्ग अधिक एन प्रकारचा हा गट आहे। म्हणजे कसं, तुम्ही जी संख्या घ्याल तीच मिळवायची, परत तिचा वर्ग करायचा आणि तीच मिळवायची। उदाहरणार्थ मगाशी कसं तुम्हाला तीन, ह्यामध्ये मी तीन प्रकार घेतले, एन वर्ग वजा एक, एन वर्गमधून तीच संख्या वजा करायची, ते एन वर्गमध्ये तीच संख्या मिळवायची। आता आपण काय पाहिलं होतं मगाशा उदाहरणामध्ये, आता कसं केलं होतं आपण वर्ग करून वजा एक करायचं, आता इथे तीच संख्या मिळवायची। बघा तीस कसं येणार, पाचाचा वर्ग मी या ठिकाणी केलेला आहे। पहा पाचाचा वर्ग किती येतं, पाचाचा वर्ग 25 ना, 25 अधिक 5 किती येतात तुम्हाला 30 येत आहेत। दुसरं 12 बघा, 12चं काय, 12 या ठिकाणी संख्या तुम्ही इथे एक लक्षात ठेवा, 30 संख्या मिळवायची आहे, त्यामुळे 3चा वर्ग किती, 3चा वर्ग 9, त्यामध्ये अधिक 3 करायचे, 9 आणि 3 12। त्यानंतर 4चा वर्ग किती, 4चा वर्ग 16, मग 4च मिळवायचे, त्यामुळे 16 आणि 4 किती 20। पण इथे 49 काय बघा, आपण करून बघूया, 7चा वर्ग 7च्या जवळ आहे ना, मग 7चा वर्ग अधिक 30 संख्या मिळवायची, मग 7चा वर्ग 49 अधिक 7 येतात का, बघा 49 अधिक 7 किती, 9 7 16 7 1 4 1 5 56 येतात, आपली संख्या 52 आहे की जी गटात बसत नाही। अशा प्रकारे वेगवेगळे ज्या क्लुप्त्या, वेगवेगळ्या आयडियाज ह्या संख्यांच्या गटामध्ये दिलेले असतात, आणि 4 पैकी 3 संख्या त्या आपण जी बस जी क्लुप्ती आहे त्यामध्ये बसत असतात, आणि एक संख्या त्यात बसत नसते। यावर आधारित म्हणानो व्हिडिओची वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण काही ठराविकच उदाहरणं घेतलेली आहेत। तुम्ही अजूनही उदाहरणं तुमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकातून शोधून सोडवू शकता। तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत। थँक्यू। या भागात आज आपण इथेच थांबूया। माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील। मुलांनो घरी रहा व सुरक्षित रहा। धन्यवाद।